हॅलो. हां बोल की दीक्षू. हा, कुठे आहे रे? बरा आहेस का? ए मी एक नंबरच आहो ना. मी शेतात आहो की आता निवांत एकदम. काय चाललंय बाकी गावी? काय म्हणतोय? चालू कायच नाही, समद बंदच आहे आता. काय रे, काय झालं? काय नाही निवांत, आता खेडेगावचं जीवन म्हणल्यावर कसं असतंय तुला तर का, माहितीच आहे. पैसे संपले का तुझ्या जवळचे? पैसे जरी नसले तर आम्ही जीवन जगू शकतो खेडेगावातली माणसं. अरे, तू माझा मित्र आहेस, असं कसं बोलतो? काय लागलं तर बोल ना. नाही मित्र हाव, पण भीक मागाची सोय नाही ना लोकांना. बर, ते सगळं सोड, मी गावी येणार आहे. काय विचार आहे तुझा तुझ्याकडे? ई की मग कधी पण ई की गावाकडे यायला काय त्या थेवड. अरे, येणार आहे, पण तू येणार आहेस का नाही माझ्या संगती हॉटेलला जेवायला? जाऊ कुठं जाऊ? हॉटेलला. हॉटेलला जेवण करायला? अरे बाबा, आमच्या 5 पिढ्याला माहित ना हॉटेलमध्ये कसं जेवण करते ते. जाऊन अरे काय झालं, चल ना, कधी खाल्लं नाही का? नाही मी कधी हॉटेलला जेवायला गेलेच नव्हतं. तू डायरेक्ट फोन करून म्हणतेस हॉटेलला जेवण करायला जायचंय. अरे, मी पार्टी देते ना, मी येते मुंबईवरून तिकडे तुला भेटायला. तू येशील ग, तुझं समद बरोबर आहे, पण नको मला हॉटेलचं जेवण. अरे, तू मित्र आहेस, असं कसं बोलतो? आपली दोस्ती नाही माहिती का तुला? पैशासाठी भेदभाव यार, चल ना, मी देते पैसे. नको माझ्याकडे तसं पण पैसे नाहीती. ह्या वर्षी पाऊस पडला ना, एकदम पिक बिक वाळून गेलती समधी. पण एवढी कशी तुझी गरिबी? मग आता गरिबी असले म्हणजे काय? तू लई सावकार आहे म्हणून लई श्रीमंत आहे म्हणून बोलालीस का? पण तू दुनियाला तर दाखवतो, व्हिडिओ टाकून, हसून खेळून, स्टोरीला लावतो, इतकं सारं तुझं प्रेम आहे दुनियावर. एवढी गरिबी मग तुझ्यावर? कसं असतंय ती हसणाऱ्या चेहऱ्यामागट काहीतरी दुःख दललेलं असतं ही हो तुला हो माहित राव नाही. देत, राव देत, राव देत नंदू. तुझे हेच कारण असतात रे प्रत्येक वेळेस. पैसे नाही, हे नाही, ते नाही. सांग ना सरळ, पैसे दाखवायचे पण नाही, काढायचे पण नाही. अगं खरंच, अगं काय गरज आहे हॉटेलला जेवण करायचं? तू इकडं गावाकडं आपल्या घरी मस्त बनवू की आपण. घरी घरी नको मला, मी घरी राहायला येईल. आपण बाहेर जेवू ना दोघे पण. अगं पण बाहेर कशाला? इथं घरात एवढा आपुलकीचा घास भेटत असताना बाहेर कशाला जायचं? घरी तुला त्रास, म्हणजे तुमच्या घरातल्यांना त्रास कशाला? मी देते ना तुला पार्टी, आपण जाऊ सगळे बाहेर, वाटलंस तर फॅमिलीला घे. ऐ तसं कशाला? पण काय नेमकं म्हणजे तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? हॉटेलवर जेवण करायला चल, इकडे चल तिकडे चल. अरे, मला सवय नाहीये गावाकडे जाऊन असं, म्हणजे तुमच्या लोकांमध्ये, म्हणजे समज ना, असं मला नाही वाटत की तू गावाकडे जाऊन तुझ्या घरी येऊन जेवा. मला तर नाही वाटत आहे, तू हॉटेलला येतोय का नाही बोल. म्हणजे असंच असते ती श्रीमंत घरची लोक, असंच असते ती श्रीमंत घरच्याला गरीब घरच्याचं खाऊ वाटत नाही का? असं तुला वाटत असेल तर बरोबर आहे, कारण माझं तर म्हणण्याने ते बरोबरच आहे. तू काय विचार करतोय सांग पटकन, येतोस का नाही? नाही नाही मला एवढं सांग, आपण म्हणजे गरिबात श्रीमंतामध्ये मैत्री होते, पण श्रीमंत लोक गरिबाच्या घरी का बरं जेवण करत मी नाही? नाही रे, मी तुझ्याशी दोस्ती ठेवताना गरीब श्रीमंतपणा बघितला का? हा, जेवणावरून ठीक आहे ना, इतकं काय? चल ना बाहेर, एवढं काय? एक दिवस बाहेर जेवलास माझ्या संगती म्हणून काय होणार आहे काय? नाही मी तर काय हॉटेलला येऊ शकत नाही, कारण इथं भिंतीला पण काना असते ती, डोळा असते ती. यार नंतर तुला या ऑड बाता करता का? मला वाटलं नव्हतं तू गावी जाऊन गावच्यांच्या सारखा असं. तसं नाही, गावातल्याने गावातल्या सारखंच राहिलं पाहिजे. दुसरं काहीतरी केलं ना, बघा 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 परत गावातलंच नाव जेव्हा ठमर. मला भेटला होतास, जास्त नाही, 3-4 दिवसांसाठी इथे आलेला, जेव्हा भेटलेलास तेव्हा तुझ्यात फरक होता रे. एक मित्र म्हणून चांगला होतास, आणि हे काय तुझं बोलणं? मी तुझ्याकडे येते तर तू असं मला बोलतोय, घरी खा, इथे खा आणि घरी राहा. अगं दीक्षू घे की समजू ना, आता एवढं कशाला तू पण चिडचिड करतेस? चिडचिड म्हणजे तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना, मी देते ना पैसे, इतकं काय आहे तुझ्याकडे प्रॉब्लेम? भली तू नंतर ना दे मला, एवढं काय आहे? पण पैशाचा कशाला विचार करतोय? म्हणजे पैशावर समजा गोष्टी विकत घेता येते ते असं तुला वाटतंय का? पैशावरती माणूस सुद्धा आता विकत घेता येतोय. म्हणजे मला विकत घेणार का पैशावर तू? तू तर नाहीच मला म्हणतो सरळ, मैत्रीच ठीक आहे, मग काय बोलायचं ह्याच्यावर? अगं पण तू घे की समजून, हॉटेल मध्ये कशाला जेवायला जायचं? हिथंच जेवू की घरी आपल्या? यार नंदू हा सोड, मला वाटलं नव्हतं तू असं म्हणजे बोलशील माझ्याशी डायरेक्टली. मान्य आहे ना, तुझ्या घरातल्यांना पण घेऊन चल बोलते ना, तुला एकट्याला थोडीच बोलते.
अगं तुला घरी जेवण करू वाटत नसेल तर आपण घरचं बनवून मस्त मोकळ्या आकाशाखाली जाऊन शेतात जेवण करू. शेतात कोण जेवतो यार? काय तुमची स्वप्न, तुम्ही म्हणजे असं शहरात राहताय म्हणजे काय लय स्वतःला शाण समजत आहे होय. नंदू, भाईगिरी म्हणजे भाईगिरीची भाषा नको करू. पहिली गोष्ट, शहरात आणि गावात काय फरक नाही माहिती, पण शेतात कोण जाईल जेवायला? सगळीकडे तिथं चिखल चिखल असतो, तिथं तुम्ही लोक प्राणी तुमचे बांधून ठेवता, तिथं सगळं कोण खाईल तिथे यार? अगं मोकळ्या खडकावर जाऊन बसू की कुठं तर गवत बघून गवतावर बसलो रे कशाला रे, चिखल लागतंय. कसे रे तुम्ही लोक? कशा आहे तर म्हणजे म्हणजे आम्हाला नाव ठेवालीच का तू? तुम्ही असं कसं राहता यार? मी काय बोलते, तू काय बोलते? मी तुला चांगलं एक ब्रँड गोष्ट सांगते. आपण हॉटेल मध्ये जाऊन जेव्हा आपण, मी स्वतः तुला सपोर्ट करते ना, तू माझ्या संगती राह ना, आपण अशी पर्सनल लाईफ ड्रीम बघूयात ना, चांगलं चल ना. मी तुला काय बोलले, आपण लय मारे दिवसांनी भेटतोय. ड्रिंक आम्ही कधी ड्रिंक केलंच नाही, तू ड्रिंकचं बोलालीस होय. हे बघ, मी तुझ्या संगती येते तर मी तुझ्या संगती नाही तसलं काय करणार. पण तुझी इच्छा असेल तर तू घे, तुला आवडत असेल तर दारू वगैरे, असं काय अरे नाही. बापरे, म्हणजे तू पितेस दारू? म्हणजे तुझ्या समोर तर नाही, पण तुझी इच्छा असेल तर ठीक आहे ना, दोघे पण घेऊ. म्हणजे याच्या अगोदर तू घेतलेस? हा म्हणजे कधीतरी रे. वडका घेता येईस का? कुठला कुठला ब्रँड आहे? बियर मॅकडॉनल्ड. मॅकडॉल कसले असते ते? बर, ते सगळं जाऊ दे, तुला जायचंय का नाही तितकं बोल, तुला यायचंय का नाही म्हणून बोलले ना, बाहेर जाऊ थोडं एन्जॉय करू. नाही आता तर मला हॉटेलला यायचंच नाही, जेवायलाच मला यायचं नाही हॉटेलला. अरे काय झालं आता तुला? नको नको नको, तुझी तू एकटी जाऊन अरे जेवण कर. हेच का दोस्ती, हेच का प्रेम? म्हणजे दोस्तीत तू काय 10 रुपयाला लावतीस काय? अरे मी पिते तर तू नाही पिला पाहिजे. हे अजिबात नाही रे बाबा, तुझी तू तिकडं मोठ्या बाप्पाच्या अवलाद आहेस, तू एकदम श्रीमंत आहेस, तिकडं काय बी करत बस, आम्हाला काय तसलं व्यसन लावू नको. अरे तुला पण बोलले ना पैसे देते, असं कशाला बोलतोय, जळतो कशाला माझ्यावरती? तुला पण बोलले ना देते, ए इतका काय? तू एक काम कर, इकडे येऊच नको गावाकडे, तिकडं तुझी काशी करते शहरात बसूनच. तिकडं का? नको नको, येऊ नको तू इकडं आता माझ्याकडे तर येऊ नको. अरे नंदू, असं कोण करत का यार? मी माझ्या मित्रांना घेऊन येणार होते. नको नको, तुझे मित्र पण नको ना, तू पण नको, तिकडेच अरे तुम्ही जावा. अरे तुझ्या ऐक ऐक, हॅलो. अरे असं कसं काय बोलू शकते यार तू? तू तर मुंबईला आलता तेव्हा बोलला तर नाही या सगळ्यांनी घरी निवांत बसू. मला वाटलं हॉटेलला नेसतं जेवण करचाल साधं, तुम्ही आम्ही साधं मटण खात नाही, तू दारूच्या गोष्टी करालीस होय. अरे म्हणजे घेतो पण तू, ठीक आहे तुला मान्य नाही तर नाही घेत, पण जेवायला काय प्रॉब्लेम? माझे माझे मित्र जेवतील का यार घरामध्ये? ते तुम्ही लोक बनवणार कसं काय काय माहिती? म्हणजे श्रीमंत मुली ड्रिंक करते त्या मानाचा? म्हणजे हे काय आता काय नवीन आहे काय? करतातच, इतकं काय झालं त्यात? कॉमन आहे. बरोबर आहे तुझं, करा असं, चांगली प्रगती करत राहा. आणि मला काय बर हॉटेलला हे बघ, भेटेलला बोलवू नको बघ. तू नक्की, तुला काय बोलायचं ते क्लिअर क्लिअर सांग ना यार. एवढं प्रेमाने मस्का मारते तरी पण तुला कळत नाही यार. नको 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 नको, मला नको हॉटेलला, तुझी तू जाऊन जेवण कर. अरे सरळ बोलला, तुला यायचंच नाही, कधी तू गेला पण नाही. हा आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही जातच नव्ह की मग. अरे काय यार, तुमच्याकडे पैसे नाही, पैसे नाही. तुम्ही लय सावकार आहो ना, तुम्ही रोज हॉटेलचं जेवण करताय, अरे करा घेऊन. हाय, आम्ही सावकार म्हणून तर तुला घेऊन जातोय ना. पण गरज नाही की मला. ए बाई तुला नाही काम, रिकाम तिकडे आहेस, तू ठेव फोन. ठेव तर ठेव, चल. ठेवू नको, ठेव फोन.